घातलं गोंधळ, आता गोंधळ इथं घातलंच नाही. सभा कोणी गुंडाळली? सभा चेअरमन यांनी. काय त्याचं कारण काय असेल? अरे कारखाना पण पाडला त्याच्यामुळं. राज्य सरकारने कर्ज पण दिलं नाही. राज्य यांचं सिबिलच डाऊन येतो, कर्ज कसं काय देतील? पण अनेक कारखान्यांना त्यांची कर्ज मर्यादा स्वीकारण्याची क्षमता नसतानाही त्यांना कर्ज मिळालं. त्यामुळे शरद पवारांना साथ दिली म्हणून कर्ज नाकारलं. ते राजकारण काय आपल्याला एवढं माहीत नाही, पण कारखाना हा सुरळीत चालू व्हायला पाहिजे. चालू व्हायला पाहिजे. हा सगळी चेअरमन समर्थपणे देत होते. आणि मग अशा वेळेला खाली शिवराळ भाषा वापरली का? खाली वाचा. दोन दिवसाचा प्लॅन आहे, प्री प्लॅन यांचा गोंधळ घालायचा. मला एवढं सांगा, आपले 107 कोटी हायकोर्टाने राखून ठेवले का नाही ठेवले? थकबाकी नसताना आपल्याला रुपये देत नाही का? नाही दिला रुपये आपल्याला? आपण कोणाबरोबर राहिलो? अडवणूक करता का तुम्ही? शरद पवार साहेबांच्याकडे राहिल्यामुळे तुम्ही सरकारने असलं धोरण कधी कळवा का? कधीच केलं नाही पाहिजे. सरकारने निरपेक्षपणे काम केलं पाहिजे. त्यारे त्याला सगळे सारखे पाहिजे. पवार साहेब तुमच्या आमच्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्याकडे आले होते का नव्हते? कशाला आले होते? कारखाना चालू करायला. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एका माणसाची अडवणूक आहे, आपण त्यावरती त्यांचं नाव बी मी घेणार नाही, पण त्याला समाज उद्याच्या निवडणुकीत दाखवल्याशिवाय. नवरा न्यायचं दुःख नाही, सवत रणकी झाली पाहिजे. यांना कारखाना चालू नाही करायचा. यांचे नेत्याच्या मांडीला मांडीला अंबा असत्यात. दीड वर्ष झाले कारखाना बंद आहे. आपली बाजू सत्ते 107 कोटी रुपये. ओ बापूंना बोलू द्या. हो बापूला बोलू द्या. बापू मार्गदर्शन करते, चेअरमन साहेब करते, आता 2 मिनिटात मार्गदर्शन करते. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्या. शरद पवार साहेबांचं नाव तुम्ही घेताय, ज्या शरद पवार साहेबांच्या तुम्ही घोषणा देताय, आज तुम्हाला आव्हान आहे. आणि त्या शरद पवारांना त्यांच्या 55 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये सगळ्यात जास्त विरोध तुम्ही केलाय. तुम्ही याचा शिरूर तालुका साक्षीदार आहे. 1985 साली शरद पवारांनी बापूसाहेब पिटलला उमेदवारी दिली होती, त्याला विरोध तुमच्या कुटुंबाने केलाय. 1990 साली बापूसाहेबांनाच उमेदवारी होती, तिथे तुम्ही संभाजीराव काकडेंचा प्रचार केला. केला का नाही? नाही तर जरा सैदी शपथ. 1990 साली पवार साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या पूर्व भागात आले होते. तुम्ही वडगाव रास या ठिकाणी पवार साहेबांच्या अँबिशेटर गाडीवर लाथाबुक्क्या घातल्या का नाही? चौथी गोष्ट, 1995 साली पोपटराव गावड्यांना पवार साहेबांनी उमेदवारी दिली, तुम्ही त्यावेळेस पोपटराव गावड्याच्या विरोधात काम केलं का नाही? 1997 साली
शरद पवार साहेबांचं तिकीट श्रीनिवास गाडगेला होतं, तुम्ही त्याच्या विरोधात अपक्ष उभा राहिला का नाही? 1997 साली कारखान्याची निवडणूक तुम्ही शरद पवार अजित पवारच्या पॅनलच्या विरोधात केली का नाही? आणि 2007 साली या नावरागाटातून आप्पासाहेब बेनकेला राष्ट्रवादीची उमेदवार होती, त्या ठिकाणी उमासारखे अपक्ष तुम्ही उभा केला का नाही? तुम्ही निष्ठेच्या विष्ठा केल्या आणि आता आमदारकीसाठी साहेबाची सहानुभूती मिळणार, साहेब साहेब जिंदाबाद, साहेब जिंदाबाद, साहेबाच्या स्टेजवर खोटं बोलायचं. अरे जो 25 वर्ष अजितदादाच्या जीवा मोठा झाला त्यांनी अजितदादाला नाही सोडलं तर ते उद्या साहेबालाही सोडणार नाही. हे भविष्य तुमच्या माझ्या सारख्यांचं कष्ट करून रक्त पिले, घाम गाळला, घामाचं त्या ठिकाणी त्यांनी चीज केलं नाही. कार्यकर्त्यांना वेड बिगारी ठेवणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे, वेड बिगारी ठेवणारा कार्यकर्त्यांना. मी दुसरी गोष्ट एक सांगतो, कारखान्याच्या बाबतीत माझ्या अगोदर दादा पाटील खूप बोलले, मला ह्यांचं एक अभिनंदन करायचंय बापल्याकांचं. अभिनंदन काय करायचं तुम्हाला आश्चर्य वाटेल, अभिनंदन रवी बापू म्हणतात. मला अभिनंदन या गोष्टीचं करायचंय की या देशात 400 खाजगी कारखान्यात स्वतःचा व्यंकटेश कृपा कारखाना देशातलं आर्थिक व्यवस्थापनाचं बक्षीस मिळवतो, आणि त्याचं आर्थिक व्यवस्थापनाचं बक्षीस मिळवताना घोडगंगा मात्र हाच माणूस धुळीस मिळवतो, म्हणून तुमचं अभिनंदन. अरे जनाची नाही मनाची वाटू द्या, आज सभासद माझा घाम गाळतोय, रात्रीचं उसात पाणी धरतोय, इतके वाईट परिस्थितीत शेतकरी जगतोय, आणि 20,000 सभासदांचं रक्ताचं कष्टाचं तुम्ही मातेरे केलं. 600 कामगारांच्या आमच्या आया बहिणी मुलं त्या ठिकाणी आक्रोश करतायत. 101 ची नोटीस काढली कामगारांना, 101 ची नोटीस पीडीसीसी बँकेने, पीडीसीसी बँकेत हे डायरेक्टर आहेत, 101 च्या नोटीस काढल्यात का नाही? आज त्या कामगारांना बिचाराला प्रपंचाला पैसे नाही, उलट हे 101 च्या नोटीसी. पण मी कामगार बंधूंना सांगू इच्छितो, त्या ठिकाणी 101 च्या नोटीसच्या संदर्भात काळजी करू नका. शेवटी बँकेचा प्रशासकीय तो कारभार असतो, आपण त्या ठिकाणी बँकेचे चेअरमन असतील तर संचालक असेल यांची भेट घेऊ आणि त्याच्यातून काय तोडगा काढता येईल याबद्दल तर मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो, आणि तशा पद्धतीची तुम्हाला आमच्याकडून सगळ्याकडून मदत होईल असा शब्द देतो. परत एकदा लाज नसल्यासारखं दादा पाटील एक वाक्य बोलले होते मागच्या बाईटमध्ये, अरे एखाद्या शेतकऱ्याची गाई गाभाळली तर 4 दिवस घर झोपत नाही, अरे एवढा मोठा घोडगंगा बांध पाडला तरी लाज नसल्यावानी गावोगाव फिरत्यात. आणि शेतकऱ्याची आवळात असलेली पोर असुदाराव जिंदाबाद करी त्यात काय वय बनणार? शशीभा बोलते बरका, हे इथे बोलणारे नेते आहेत ना बीएमबीच्या देठापासून पोट तिडकणी बोलतात. मी त्या कारखान्याचा कधी संचालक सुद्धा नाही, अनेक वेळा तज्ञ संचालकाची मला ऑफर आली होती, मी धुडकावून लावली. दुसरी गोष्ट, मला इथे एक ठराव मांडायचा आहे, मला सूचना आल्या, या तालुक्याचे आमदार आणि कारखान्याचे चेअरमन चोर आहे. बोला, बाबू पाटील, गोडगंगा कारखान्याची 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा इथं संपन्न होत होती, आम्ही सर्वजण व्यासपीठावर बसलो होतो. मी एकदा उठून म्हणलं की आपल्या कार्यकर्त्यांनी आरोच्च बोलू नका, आणि त्यांनी प्रश्न सांगितले त्याप्रमाणे उत्तर द्यायला पाहिजे. परंतु मी स्वतः पाहिलं की चेअरमन उत्तर द्यायच्या आधीच आमदार म्हणले उठा चल 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 जनगण मन करायचे. ही वस्तुस्थिती, ही वस्तुस्थिती त्याच्या यायला मी रामलिंगाच्या पिंडी वाटते, त्यांनी रासायच्या पिंडी, ही वस्तुस्थिती. आणि मला एक कळतं की ज्याच्या जीवावर आपण खातो जगतो शेवटपर्यंत आपला श्वास चालतो त्या मातेशी तुम्ही गद्दारी केली.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.